शहरातील माजी महापौरांचा 15,000 बूट चोरीला जातो। अवघ्या काही तासात ते महापालिकेची यंत्रणा कामाला लावतात। सीसीटीव्हीत दिसलेले संशयित 4 कुत्र्यांना ताबडतोब महापालिकेच्या श्वान पथकाकडून पकडण्यात येतं। मात्र नेमका आरोपी कुत्रा कोण आणि बूट कुठे पडला याचा मात्र थांग लागत नाही। मग काय, एका पक्षाकडून माजी महापौरांना महापालिकेसमोर बूट गिफ्टचे निदर्शन करण्यात येतात। गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा बूट, संशयित कुत्रे आणि एमआयएमचे निदर्शन हा चर्चेचा विषय ठरतोय। पाहूयात काय आहे सर्व प्रकार। राजकीय नेता म्हटलंय की रुबाब आलाच, त्यात नेत्यांच्या महागडा फोन, कपडे आणि ब्रँडेड बुटांची चर्चा नेहमीच पाहायला मिळते। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौरांच्या बुटाची अशीच काही चर्चा शहरभर पाहायला मिळते। त्याचं कारण देखील तसंच आहे। या माजी महापौरांचा बूट भटक्या कुत्र्यांनी घरासमोरून पळवला आणि त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण महापालिका यंत्रणाच कामाला लागली। विशेष म्हणजे 3 संशयित कुत्रेही पकडण्यात आलेत आणि नवल या कुत्र्यांचे बूट पळवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आता माजी महापौरांच्या घरासमोरून महागडा बूट कुत्र्यांनी पळवलं म्हटल्यावर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली। बूट चोरणारा कुत्रा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला। दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारावर कुत्रा पकडणाऱ्या यंत्रणेने 3 संशयित कुत्र्यांना पकडलं। पण बूट नेमका कोणत्या कुत्र्यानं पळवला हे कसं शोधावं असा प्रश्न आता यंत्रणेला पडला। तसेच बूट घेऊन जाणारा आरोपी कुत्रा कोणता हे अद्यापही गुलदस्त्यातच असून त्याचा शोध घेतला जात आहे। ऐका माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याच तोंडून नेमकं काय घडलं ते। तर 11 तारखेला रात्रीचा सुमारा नेहमीप्रमाणे जेव्हा मी घरी आलो आणि दारामध्ये माझा बूट काढून घरामध्ये आराम करण्याकरता गेलो आणि सकाळी जेव्हा उठून बाहेर आलो जाण्याकरता तेव्हा बघितलं तर बूट गहाळ झालेला दिसला। शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सापडला नाही। नंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघितलं तर 4 कुत्र्यांच्या टोळीने हा बूट पळवला। या घटनेकडं मी एखादी वस्तू कुत्र्यांनी नेणं ती किती किमतीची काय त्या अँगलने मी कधीच बघत नाही आणि बघणार पण नाही। त्याच्या मागे माझा हा उद्देश आहे की कुत्र्यांपासून एखादी वस्तू सुरक्षित नाही, नागरिक सुरक्षित नाही, लोकांचं या ठिकाणी जीवन धोक्यात आलेलं आहे हे या ठिकाणी मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे। आणि म्हणून कुत्र्यांचा मोकाट कुत्र्यांचा सुळसुळा आहे। आपण बघतो की या शहरामध्ये जवळपास 40,000 मोकाट कुत्री आहेत। दुसरीकडे आपण फॅमिली प्लॅनिंग नसबंदीचा प्रयोग सुरू आहे। 20-25 कुत्र्यांवर दररोज फॅमिली प्लॅनिंग केलं जातं। मोकाट कुत्र्यांची संख्या, केली जाणारी फॅमिली प्लॅनिंग, एक तफावत आहे, मोठा गॅप आहे। आणि मला वाटतं हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे। कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणायची, फॅमिली प्लॅनिंग जास्तीत जास्त करून घ्यायची आणि मला वाटतं आज शहरातल्या नागरिकांना कुठेतरी कुत्र्यांपासून असुरक्षितता वाटते। त्याच्या आधी पण लहान मुलांचे लचके कुत्र्यांनी तोडले, कुत्र्यांच्या टोळीने तोडले, मोटरसायकल स्वारांच्या मागे धावून तो मोटरसायकल स्वार पडला, जखमी झाला, वेळप्रसंगी काही लोकांना जीवघेणा अपघात सुद्धा झाला। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेची यंत्रणेने एक कृती आराखडा या ठिकाणी तयार केला गेला पाहिजे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त या ठिकाणी निश्चितपणे करून ही जन्मदर जो आहे तो नियंत्रणात आणला पाहिजे। त्याच्याकरता मी माननीय आयुक्तांची सुद्धा भेट घेणार। माझ्या कॉलनीमध्ये मी जिथं राहतो तिथं कुत्र्यांचा सुळसुळाट हे मागच्या अनेक महिन्यापासून नागरिकांच्या माझ्याच नाही त्या भागातल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। मी महापौर माजी महापौर म्हणून नाही, एक सामान्य नागरिक म्हणून फोन करणं माझं काम आहे, कुत्रे पकडून घेऊन जाणं हे महानगरपालिकेचं काम आहे। याच्यात काही वेगळं त्यांनी मला ट्रीटमेंट दिली किंवा फक्त माझ्याच भागातले पकडले किंवा माझ्याच भागात येऊन त्यांनी या ठिकाणी अगदी दिवसभर ठाम मांडून बसले अशातला काही भाग नाही, एक रुटीन भाग आहे। महानगरपालिकेने कुत्रे पकडणं यांचं काय म्हणणं आहे? कुत्र्यांच्या टोळीने हल्ले करावेत, नागरिकांना चावा घ्यावा, बालकांचे चावा घ्यावा, नागरिकांचं सुरक्षितता महत्वाची यांना वाटत नाही। मी जर माझ्या कॉलनीमध्ये मी सगळ्यात आधी बघितलं या घटनेकडे मी नागरिकांची सुरक्षितता म्हणून बघतोय, माझा बूट म्हणून बघत नाही। त्यांना काय अर्थ घ्यायचा, त्यांना काय आंदोलन करायचं त्यांनी करावं, त्यांना स्वातंत्र्य आहे। आणि मला वाटतं नाहीतरी एमआयएमकडे आता सध्या काही इश्यू नाही, ह्याच एमआयएमनी मला वाटतं
कुत्रे पकडण्याकरता आंदोलन केलं होतं आणि आता जर मी सांगत असाल माझ्या भागातले कुत्रे घेऊन जा तर यांच्यात पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. वैशिष्ट्य होतं सुरुवातीला सांगितलं वस्तू आणि किंमत याला मी महत्व देत नाही. त्या अँगलने मी सुद्धा चर्चा केली नाही चर्चा करणार नाही. मला फक्त कुत्र्यांपासून नागरिकांची सुरक्षितता हा त्याच्यातनं मला संदेश द्यायचा. म्हणजे एखादी वस्तू सुरक्षित नाही घरात घुसून टोळी एखादी वस्तू घेऊन जाते पण नागरिकांवर हल्ला करणं तर सोपं आहे. माझा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. मला किंमत किंवा वस्तू त्याच्यापेक्षा जास्त नागरिकांची सुरक्षितता महत्वाची वाटते. दरम्यान यावेळी बूट कुत्र्याने पळवून नेल्याचं समोर आलं त्यामुळे घोडेले यांनी तात्काळ महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन करून परिसरात मोकाट श्वान वाढले असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी सूचना केली. सोबतच आपला बूट श्वानानं नेल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यानंतर संबंधित विभागानं तात्काळ परिसरातील संशयित कुत्र्यांची धरपकड सुरू केली. माजी महापौरांच्या एका फोनवरून महापालिकेची यंत्रणा हल्ली यावरून विरोधी पक्षात असलेल्या म्हणजेच तत्कालीन विरोधी पक्षात असलेल्या एमआयएमनं देखील महापौरांना उपहासात्मकरित्या बूट गिफ्ट देण्याची निदर्शनं केली. ओके दादा, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले माजी महापौर नंद कुमार घोडेले यांचा पर्सनल निवासस्थानावरून एक बूट एका कुत्र्याने उचलून घेऊन गेला होता. साहेबांनी पूर्ण प्रशासन त्या मागे बूट शोधण्यामागे लावलं तर आमची आपल्या माध्यमाने ही विनंती राहील की हा बूट यूथ आमची जी यूथ विंग आहे त्याच्यातर्फे महापौर साहेबांना गिफ्ट करण्यात येतोय. ब्रँड पण तोच आहे किंमत पण तीच आहे आणि दुकानदाराला यांनी रिक्वेस्ट पण ही केलेली आहे की जर साहेबांच्या साईज मध्ये काही डिफरन्स असेल तर साईज चेंज पण करून भेटेल. तर आता आपल्या माध्यमाने आम्ही ही रिक्वेस्ट करू इच्छितो की लवकरात लवकर महापौर साहेबांनी हा बूट ऍक्सेप्ट करावा आणि प्रशासन जे त्यांच्या कामासाठी लागलेलं आहे ते बूट शोध न शोधता जे आवारा कुत्र जे लहान मुलांना चावतंय आणि वृद्ध लोकांना जे चावतंय ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे कॅज्युअल्टीज होत आहेत तर ते थांबवावे आणि आम नागरिक जे लोकल पीपल्स आहे त्यांचे कामाला लागावे. नाही तुम्ही महानगरपालिका प्रशासनाला काय विनंती करणार? तुम्ही प्रशासनाची भेट घेतली का याबाबत विचारणा केली का पूर्ण ताबा बुटाच्या शोधासाठी केलेलं? आम्हाला सोशल माध्यमातून हे माहीत होत आहे की साहेबांच्या बूट शोधण्यासाठी पूर्ण महानगरपालिकेची यंत्रणा लागलेली आहे तर आता पर्सनली त्या लोकांना कुठे शोधायचं? आम्ही जेव्हा गेलो तिथे तर माहीत पडलं की ते साहेबांचा बूट शोधतायत. तर बूट न शोधता आता बूट तर आमच्या यूथ विंगने गिफ्ट दिलेलंच आहे तर ते सोडून जे सामान्य नागरिकांची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आपल्या प्रशासनाने काम करावं. नाही हे बूट तुम्ही इन्व्हर्ट करणार आहे का? हो इन्व्हर्ट करणार आहे. ते साहेबांनी येऊन ऍक्सेप्ट करावा किंवा जसं की महापौर साहेब सगळ्यांना माहिती आहे महापौर साहेबांचं घर कुठे आहे तर प्रशासन छोटी छोटी गोष्ट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवती तर हे आमचं बूट एक गिफ्ट पण त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्या. जय भीम जय भीम. एका हरवलेल्या बुटावरून तीन संशयित कुत्रे पकडण्यात आले. एमआयएम सारख्या पक्षानं निदर्शनं केली मात्र बूट पळवून नेणारा कुत्रा नेमका कोणता याचा अजूनही शोध घेतला जात आहे.